या आयसोलेशन कक्षात दाखल झालेल्या व्यक्तींची प्रकृती खालावलेली आहे, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशा प्रकारच्या खोडसाळपणानं पसरवल्या जाणाऱ्या बातम्या व्हायरल होत आहेत, याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, कारण यांच्यावर कोविड रुग्णालयात आस्था आहेत। आपण अतिशय सगळ्यांना चांगले उपचार दिलेले आहेत आणि जे जे लोक डिस्चार्ज होऊन गेलेले आहेत ते अत्यंत सुखी आणि समाधानी अंतकरणाने गेलेले आहेत, त्यामुळे यांच्यावर उपचार चांगले चालू असतात, त्यांची देखरेख चांगली होते। याच्यावर प्रत्यक्ष जिल्ह्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर ननंदकर सर आणि मी स्वतः यांच्यावर लक्ष ठेवून असतो।